प्रिय बाप्पा, गणेश, गजानन, गणपती आणि आम्हा सर्वांचा बाप्पा। बाप्पा नाव जरी ऐकलं ना तरी सर्व सुख मिळाल्याची अनुभूती होते। तुला बघायची आतुरता मग आणखी बळावते। आता तुझी यायची वेळ झाली ना, आमच्याकडे येतोयस याचा आनंद तुला सांगू नाही शकत रे। तू येतोयस म्हणून यावेळी सुद्धा तयारी करतोच आहोत आम्ही, पण यावेळी चित्र खूप वेगळं आहे रे। या कोरोनाने सगळं काही शांत करून ठेवलंय। तुला सांगू, मागचे काही महिने जीव मुठीत घेऊन जगतोय आम्ही। तुला सांगावं तर तूही बंदिस्त झालास, पण तू खरंच बंदिस्त झाला होतास का? कारण आम्हाला दिसलास तू वेगवेगळ्या रूपात, ज्यात तू रुग्णांची सेवा करत अहोरात्र झटत होतास डॉक्टरांच्या रूपात। तू दिसलास खाकी वर्दीत रात्रंदिवस आमचं रक्षण करताना। तू होतास अगदी निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकात। पण बाप्पा, या करोनाने काही चांगल्या गोष्टीही केल्या। कधी नव्हे ते आम्ही कुटुंबसुख अनुभवलं। टेक्नॉलॉजीचा उपयोग खरं तर माणसांना जवळ आणण्यासाठी करायला हवा, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात याच टेक्नॉलॉजीमुळे माणसं दुरावली जातात। या लॉकडाऊनमध्ये मात्र या टेक्नॉलॉजीमुळे नात्यांना खरा अर्थ मिळाला। माणसं जवळ आली, नवी नाती निर्माण झाली आणि आम्ही घरच्यांना वेळ देऊ लागलो। आणि अशा बऱ्याच गोष्टींचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा या लॉकडाऊनमध्ये झाला। काही नाती हक्काची रक्ताचीही नव्हती, पण त्यांचं जाणं मनाला चटका लावून गेलं। आणि काही परकी माणसं आपलीशी कधी होऊन गेली कळलंच नाही। बाप्पा, हे संकट अजून गेलं नाही आहे रे। नको झालंय आता हे सारं, जगणं मुश्किल झालंय अगदी। बाप्पा एक मागणं मागू का? यावेळीस ना तू करोना विनाशक या रूपातच येशील का? आजवर तू प्रत्येक वेळी संकट निवारक म्हणून आलायस आमच्या मदतीला, आणि यावेळी असाच ये आणि हे सगळं सुरळीत करून दे। ती मंदिरातली घंटा पुन्हा एकदा वाजू दे आणि पुन्हा एकदा आम्हाला पहिल्यासारखंच मोकळेपणाने जीवन जगू दे। लवकर ये, तुझ्यासाठी मोदक सज्ज करून ठेवतोय। तुझ्यासाठी ढोलताशे नाही, पण हाताच्या टाळ्या आणि मनातलं भक्ती संगीत सज्ज आहे। तुझ्यासाठी मंडप नाही, पण घरची हातांनी बनवलेली सजावट सज्ज आहे। तुझ्यासाठी मोठमोठे देखावे नाहीत, पण डोळ्यात प्रेमाची आरास सज्ज आहे। बाप्पा, आयुष्यात मिळालेला हा पॉज खरंच खूप काही शिकवून गेला। ब्रेकनंतर जसा ॲक्सिलरेटर दिल्याने गाडी धावायला लागते ना, मला खात्री आहे की तुझ्या येण्याने आमच्या ब्रेक लागलेल्या आयुष्याला पुन्हा स्पीड मिळेल। तुझ्या येण्याने आयुष्याला नवी उमेद मिळेल। लवकर ये, तुझी वाट बघतोय। तुझा लाडका भक्त।